नमस्कार, मी हितेश उपासनी, MDTV बातमीपत्रात आपलं स्वागत। जिल्ह्यात खासगी वाहतूक सेवा बंद असताना देखील इतर जिल्ह्यातून खासगी ट्रॅव्हल्स येत असून नियमांचं उल्लंघन केलं जात आहे। नंदुरबार शहरातील धुळे चौकली परिसरात दररोज सकाळी व सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल्सद्वारे वाहतूक सुरू असल्याचं दिसून आलंय। याकडे मात्र RTO विभागाचं दुर्लक्ष होत आहे। नंदुरबार जिल्ह्यात खासगी वाहतूक सेवा बंद असताना देखील इतर जिल्ह्यातून खासगी बसेस येत असल्याने नियमांचे उल्लंघन केले जात आहे। नंदुरबार शहरातील धुळे चौफुलीवर दररोज सकाळी व सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास खासगी बसद्वारे प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे चित्र दिसून आले आहे। याकडे उपप्रादेशिक विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष दिसून येत आहे। या ठिकाणी खासगी ट्रॅव्हल चालकाकडून प्रशासनानं घालून दिलेल्या कोणत्याही नियमांचे पालन केले जात नसून यामुळे नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। कोरोनाच्या महामारीमुळे सध्या पूर्णतः जिल्हा बंदी करण्यात आलेली आहे। जिल्हा अंतर्गत वाहतुकीला सुद्धा बंदी करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे नंदुरबारहून बाहेर जाणाऱ्या काही ट्रॅव्हल्स उभ्या दिसत आहेत। जर एकीकडे राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमावलीनुसार प्रवासी वाहतुकीला बंदी केलेली आहे, कुठल्या पद्धतीने खासगी वाहनाची वाहतूक केली जाऊ शकत नाही असं सांगण्यात आलेलं असताना नंदुरबार शहरात हे चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळतं आहे। माझ्या पाठीमागे आपण पाहू शकतो खासगी प्रवासी वाहतूक करणारे ट्रॅव्हल्स आपल्याला दिसत आहेत। एकीकडे असं सांगितलं गेलेलं आहे की जे प्रवासी वाहतूक आहे त्यात जाणारे जे प्रवासी आहेत त्यांची RT-PCR टेस्ट करून ते रिपोर्ट बघून प्रवासी वाहतूक करावी, मात्र परिस्थिती वेगळीच पाहायला मिळते। संबंधित विभागाने याकडे लक्ष घालावे, तसेच धुळे चौपुली परिसरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त असतानाही पोलीस याकडे दुर्लक्ष करीत असल्याचं चित्र दिसत आहे। मागील मार्च एप्रिल महिन्यात कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव वाढल्यानं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं लॉकडाऊन करण्यात आले आहेत। यात सर्व खासगी प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र खासगी वाहतूक चालक मात्र कोणतेही नियम पाळत नसल्याचं दिसून येत आहे। याकडे RTO विभागानं जातीनं लक्ष घालावे, अन्यथा पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होऊ शकते। या ठिकाणी अनेक जिल्ह्यातून प्रवासी येत असून कोणाचीही कोरोना टेस्ट देखील करण्यात येत नसल्याचं बोललं जात आहे। मग प्रादेशिक परिवहन RTO विभाग नंदुरबारचा जो आहे तो एवढा गाफील कसा? RTO विभागाकडनं या ट्रॅव्हल्सवर कुठलं वरद असतं आहे? केवळ फक्त जे मालवाहतूक करणारे आहेत त्यांची चौकशी होते, मात्र प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या या खाजगी ट्रॅव्हल व्यवस्थापनावर RTO विभागाकडनं आगामी काळात योग्य कायदेशीर कारवाई होईल का अशी चर्चा सध्या नंदुरबारकरांकडनं उमटत आहे। नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासन चे जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित सर आणि जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड या सगळ्या विषयात लक्ष घालतील का आणि संबंधितांवर योग्य ती दखल घेऊन गुन्हा दाखल होईल का, कायदेशीर कारवाई करण्यामध्ये RTO विभाग कमी पडतोय का, असे एक ना अनेक सवाल यातून उपस्थित होत आहे। याचा आढावा घेतलाय आमचे MDTV चे प्रतिनिधी तेजस पुराणिक सह रोहित पाटील, नंदुरबार।